भागात आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, खरंच मी आभारी आहे. एक सांगू डेवला आणि मला तीव्रतेने वाटतं की आमच्या सेवा कार्यावर देव इतकी कृपा करतो, कारण जागतिक जीवित कार्यासाठी आम्ही जबाबदारी स्वीकारलीय. बाह्य सेवेवर आमचा मनापासून विश्वास आहे. आमचा मुलगा डेव्हिड जॉयस मायर सेवा कार्यात आमच्या जागतिक जीवित कार्याचा सीईओ आहे आणि स्कॉट नॉर्लिंग आमच्या आशियाई जीवित कार्याचे संचालक आहेत. खूप बरं वाटलं. बरं डेव्हिड, तू माझा मुलगा असूनही इथे फारसा येत नाहीस, तेव्हा स्वागत असो. स्कॉट, तुम्ही तर खूपच दूर असता, पण बरं वाटतंय जॉयस. मला बरं वाटलं भेटून. आज आमच्यासाठी खास पोषण इथे असताना अमेरिकेचे शिष्टाचार पाळायला जावेत ना. अगदी खरंय. भारतात तुम्ही किती दिवसापासून राहताय स्कॉट? 22 वर्ष झाली. 22 वर्ष, चांगलीच बांधिलकी जपता. हो ना, नक्कीच. खरोखरीच खूप आनंद होतोय, त्यामुळे दुसरीकडे मी कुठे गेलोच नव्हतो. डेव्हिड, तू एक संचालक आहेस जागतिक सुवार्ता कार्याचा, हे इतकं महत्वाचं काय ते सांग. बायबलच हक्काने सांगत, या व्यतिरिक्त दुसरं काहीच कारण नाही आहे म्हणजे असं वाटतं मला. आणि त्यासाठी एक छोटासा आध्यात्मिक आधार देण्यासाठी मी आणलेलाच आहे, त्यामुळेच ताबडतोब तसं करणं हिताचं आहे असं मला वाटतं. की पण माझ्या मते सर्वात मर्मभेदक मुद्द्यासुद जागा म्हणजे मत्तायचा 25वा अध्याय. त्यात मूलभूतपणे सांगितलं आहे, वचन 35, मी भुकेलो होतो तुम्ही मला खावयास दिलं, तान्हेलो होतो तेव्हा प्यायला पाणी दिलं, परका होतो तेव्हा मला घरात घेतलं, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिलं, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. हे असं वाचून त्याचं मूल्यमापन तुमच्या वैयक्तिक जीवनाशी करणं या बाबतीत चांगली गोष्ट म्हणजे आपल्या बाबतीत आपल्या कार्य करणाऱ्यांपैकी अगदीच होकारच असतो. म्हणजे बघा, देव म्हणाला, हे हो, माझी इच्छा आहे की तुम्ही हेच करावं. मी तुमचं जीवन आशीर्वादित केलं आहे, तेव्हा आता याच मार्गाने तुम्ही मला परतफेड करावीत. आपण अशा माणसांची काळजी वाहूया ज्यांच्यापाशी ते नसतं, जे तुमच्यापाशी असतं. त्यामुळे मग आपण अवतीभोवती शोध घेतो, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना गोळा करतो आणि आपण एखादी योजनाही आखतो. आणि मग बरीच वर्ष उलटल्यावर तुम्ही मागे पाहता, म्हणता, अरे वा, आपण खरोखरीच या सगळ्या चांगल्या गोष्टी करतोय. आमच्यासोबत भागीदार भारतात आले होते, 185 जण होते. त्यांनी काही पाहण्यापूर्वीच, काही करण्यापूर्वीच, अगदी सर्वांच्या आधीच त्यांनी त्यांच्याशी बोलायला मला सांगितलं. मी म्हटलं, अगदी परिपूर्ण जीवित कार्य दौऱ्याचा तुम्ही आता अनुभव घेणार आहात, कारण हे सगळेच दृष्टिकोन तुम्ही प्रत्यक्ष कृतीत पूर्णावस्थेत पाहणार आहात आणि ते वारंवार घडत नसतं. म्हणूनच मग आम्हाला विशेषाधिकार लाभलेला आहे आणि इच्छित परिणाम घडवून आणण्याच्या सामर्थ्याचं एक स्थान देवानं दिलेलं आहे. काही केल्यामुळे नाही, तर हे स्थान देण्यानंच त्यानं आमच्यावर कृपा केली आहे आणि त्या स्थानामुळेच एक फार मोठी जबाबदारी प्राप्त होत असते. हे आम्ही कसं हाताळतो, त्याचा पाठपुरावा कसा करतो, त्या बाबतीत काय काय केलं आहे, त्यामुळेच मग आणि मग मी जाणतो. स्कॉट, यावर अगदी बऱ्याच आपण चर्चा केलेल्या आहेत. त्यावेळी परदेशात एकत्र असतानाही याविषयी की देवाने आपल्याला दिलेली संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध कशी करायची, त्या भागीदारांच्या मदतीने जे आम्हाला देत असतात, इतर मिनिस्ट्रीची संपर्क साधण्याद्वारे, ज्यांच्यापाशी आमच्याकडे नसलेल्या वस्तू असतात, आम्हाला ज्या आजवर कधी झालेल्या नाहीत अशा गोष्टी पाहायला मिळतात. एक गोष्ट नक्की की दुसऱ्यांना मदत देऊ करण्याबाबतीत आपल्याला तीव्रतेने जाणवत राहिलंय आणि सुरुवातीला आपण खूपच छोट्या प्रमाणात सुरुवात केली. आज आमच्या प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे कार्यक्रम आम्ही एवढ्याचसाठी करत नसतो की जेणेकरून प्रत्येकाला, हो म्हणजे आमची इच्छा आहे आम्ही काय करतोय ते कळावं, कारण ते आमचे भागीदार आहेत आणि म्हणूनच एक विश्वास बाळगण्यासाठी त्यांचा आर्थिक बीज ते कुठे पेरतायत हे त्यांना कळायलाच हवं. आणि जागतिक सुवार्ता कार्याची बांधिलकी जी आम्हाला दिसायला हवी असते ती एकंदरीत आम्हाला दिसत नाही. आणि खरंच ही एक महान कामगिरी आहे. आम्ही त्याला संबोधतो, सर्व जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. पण बऱ्याच जणांना वाटतं की माझा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण मी गृहिणी आहे, व्यापारी आहे, ते सेवाकार्यासाठी आहे. पण खरं तर आपण सगळ्यांनी जमेल तसं जायला हवं. आणि भले मग ते प्रार्थनेद्वारे असो, आर्थिक मार्गाने असो, भागीदार होण्याद्वारे असो, किंवा मग सुवार्ता कार्याच्या दौऱ्याद्वारे असो,
पुढे चर्चा करण्याआधी आमच्या बाह्य सेवेची व्याप्ती तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्हाला तुमचा अगदी थोडासा वेळ घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ते पहा, तेव्हा जगभर ज्या काही घडामोडी चालल्यात त्याचा थोडासा नमुना आपण पाहूया. तुम्हाला यातनं आनंद मिळेल. देवाने आम्हाला देशोदेशी पोहोचण्याची आज्ञा केली आहे. जॉयस मायर सेवा कार्यासाठी कृती करण्याचं हे पाचारण आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या प्रक्षेपणाच्याही कितीतरी दूरवर आहे. तुमच्यासारख्या भागीदारांच्या मदतीने आपण एकत्रितरित्या जगभरच्या लोकांच्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करतोय. अत्यंत दूरवरच्या देशातही एक परिणाम घडवतोय, जसं कंबोडिया, होन्डुरस, बुरुंडी, रशिया आणि भारत, त्याचबरोबर इथे आपल्या देशातही. आफ्रिकेतल्या एड्सशी झगडणाऱ्या मुलांना तुम्ही अन्न आणि जीवनदायी औषधोपचार पुरवताय आणि आशियातल्या 40 पेक्षाही अधिक अनाथ आश्रमातल्या अनाथ बालकांची काळजी वाहताय. या सगळ्यांसाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य जॉयस मायर सेवा कार्यांच्या भागीदारांचं, जे तरुण मुलामुलींना येशूचं प्रेम अनुभवण्यास मदत करतात. भुकेलेल्यांना तुम्ही अन्न देताय आणि भारतातल्या पीडितांना मदत मिळवून देताय. कुठलीही समस्या मोठी नसते, कुठलाही आणीबाणीचा प्रसंग गंभीर नसतो देवासाठी. जॉयस मायर सेवा कार्याचे भागीदार म्हणून तुम्ही यांचा प्रेमाचा हात विस्तारताय. मी स्वतःच्या मनाशी विचार करते, येशू ख्रिस्ताची शिकवण अमेरिकेत पसरण्यास मी जॉयसना मदत करते. माझ्या लक्षात येत आहे, ती तर आमच्या अमेरिकेच्या सीमारेषा ओलांडून पार पलीकडे जाते आणि इथे अशी माणसं आहेत जी त्यासाठी भुकेलेली आहेत. त्यामुळेच मला एक भागीदार या नात्यानं मला आणखीन मोठं कर्तव्य पार पाडायचंय. जागतिक दृष्ट्या तुम्ही सुमारे 200 चर्च जगभरच्या काही अत्यंत दुर्गम अशा गावांमध्ये बांधली आहेत. त्या गावांना स्वच्छ पिण्याचं पाणी सुद्धा तुम्ही पुरवलेलं आहे. एक भागीदार या नात्याने तुम्ही आमच्या संस्थेला केलेल्या सहकार्यामुळे गरिबीत जगणाऱ्या लोकांना दरवर्षी 5 दशलक्षाहून अधिक जणांना जेवण पुरवण्यासाठी तुम्ही मदत करताय. भारतातल्या हैदराबाद शहरात गरीब वस्तीत मी बसलेले. जॉयस मायर सेवा कार्य भारतातल्या, आफ्रिकेतल्या, अमेरिकेतल्या आणि जगभरच्या लहान मुलांना अन्न देते. या मुलांचं आम्ही पोषणच करत नाही तर त्यांना शिक्षणही देत असतो. दररोज आम्ही त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवतो, शिवाय आम्ही त्यांना जेवणही देतो. जेव्हा मी भुकेली मुलं पाहते, माझं अंतःकरण दयेनं उचंबळून येतं आणि मी विचार करते, या मुलांच्या अधिक मदतीसाठी मी काय करू शकते बरं. तुम्ही वैद्यकीय मदत आणि स्वास्थ्य सेवा सुद्धा पुरवताय. तुमच्यामुळेच भारतात आम्ही अलीकडेच हे नवीन रुग्णालय उघडलंय आणि विनामूल्य सेवा अशा 1000 लोकांना पुरवतोय ज्यांच्याकडे यापूर्वी वैद्यकीय सेवेसाठी कुठलाच मार्ग किंवा आर्थिक बाबी नव्हत्या. शस्त्रक्रियेसंबंधीच्या तातडीच्या गरजा इथे रोजच्या रोज पूर्ण केल्या जातात. अद्ययावत उपकरण आणि औषधांव्यतिरिक्त हे रुग्णालय एका नव्या कोऱ्या रुग्णवाहिकेचाही उपयोग करतं. एक अशी गोष्ट जी या भागातल्या बहुसंख्य लोकांनी यापूर्वी पाहिली नाही आणि त्यासाठी आर्थिक निधी जॉयस मायर सेवा कार्याच्या भागीदारांनी उभा केलाय. तुरुंगातल्या माणसांपर्यंतही तुम्ही पोहोचताय. त्यात समाविष्ट असलेले देश म्हणजे बेलीज, होन्डुरस, पनामा, स्वित्झर्लंड, केनिया आणि संपूर्ण अमेरिका. प्रत्येक कैद्यासाठी व्यावहारिक भेट वस्तूंबरोबरच येशूतल्या एका नव्या सुरुवातीसाठी आशेचा संदेशही हा दौरा घेऊन येतो. जॉयसच्या एका पुस्तकाचा समावेश असलेली 1 दशलक्षाहून अधिक केअर पॅकेजेस जगभरच्या कारागृहातील कैद्यांना देण्यात आली आहेत. जे दुःख मी भोगतोय ते तिला ओळखता येत आहे, त्याचा मला आनंद वाटतोय. पुढे जात राहण्यास उद्युक्त करण्यासाठी मात्र ही गोष्ट सामर्थ्य देईल मला. हेच तर मला मिळत असतं तिच्या सर्व सेवा कार्यातनं, एक सामर्थ्य पुढे जात राहण्यासाठी. आपत्तीच्या प्रसंगी आपण एकत्रितरित्या स्वतःहून पुढे होऊन मदत करतो. हरिकेन आपत्कालीन मदत निधीत आपण गुंतलेले आहोत आणि यापुढेही सहभागी होणार आहोत. दक्षिण पूर्व आशियाला सुनामीचा तडाखा बसल्यावर जॉयस मायर सेवा कार्याच्या भागीदारांनी प्रेमाने आणि दयेने त्या माणसांना प्रतिसाद दिला ज्यांचे आयुष्य कायमची बदलली. आपलं केवळ अस्तित्व टिकवण्यासाठीच नाही तर नवी सुरुवात प्राप्त होण्यास 6000 कुटुंबांना मदत करणं तुमच्या दानधर्मामुळे शक्य झालं. ही जी माणसं या घरात राहायला जात आहेत त्यांच्या दृष्टीनं हे किती महत्वाचं असावं.
याची जरा कल्पना करा. सुनामी घटनेत त्याने सर्वस्व गमावलं आणि आता जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळेच ते एका नव्या गावात राहायला चाललेत. उत्तम बांधकाम असलेली ही घरं आहेत ती भक्कम तर आहेतच, शिवाय त्यांनी पूर्वी कधी कल्पनाही केली नसावी अशा स्वरूपाची आहेत ती. या घरात मिळणाऱ्या सोयी म्हणजे 24 तास पाणी जे स्वच्छ असणार आहे आणि सुरक्षित वीज आणि सरकार बरोबर केलेल्या सहभागीदारीमुळेच इथे गावात फरसबंदी रस्ते असणार आहेत. आम्ही समाज केंद्राची देखील उभारणी करतोय जिथे चर्चच्या सामुदायिक प्रार्थना भरवल्या जातील. या लोकांच्या जीवनात तुम्ही असा काही परिणाम घडून आणताय जो शक्य असल्याचं त्यांना कधी वाटलंही नव्हतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येशूच्या नावाने तुम्हीच ते करताय. माझ्या पाहण्यात आलेली सर्वात महान गोष्ट म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य. जेव्हा आम्ही त्यांना होड्या द्यायचो, आम्ही त्यांना सांगायचो की आम्ही त्यांना त्यांची घरं पुन्हा बांधून देतोय, आम्हाला पाहायचं आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलताना आम्हाला पाहायचं आहे. कारण आम्ही महिन्यापूर्वीच त्यांच्या जीवनावरच लाटा कोसळलेल्या पाहिल्या होत्या. सर्वात अद्भुत गोष्ट आणि सर्वात प्रतिफळ देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमलताना पाहणं. आमच्या काळजीवाहू आणि दानशूर मित्र परिवारांनी आणि भागीदारांनी 3 दशलक्ष डॉलर्सचा अत्यंतिक निकडीचा सुनामी मदत निधी पुरवण्याची आम्हाला परवानगी दिली आणि या क्षेत्रात आमचं सेवाकार्य स्थैर्य आणि आशेचा स्रोत ठरलेला आहे. अमेरिकेत जॉयस मायर सेवाकार्याच्या मर्सी मिनिस्ट्री समवेतच्या भागीदारीला तुम्ही सहाय्य करताय. हे अनाथ गृह अशा मुलींना नवी सुरुवात करून देत आहेत ज्या मादक द्रव्यांची व्यसन, मद्याचे दुरुपयोग, बेशिस्त खाण्याच्या सवयी अशा इतर अनेक भेडसावणाऱ्या समस्यांशी संघर्ष करतायत. सेंट लुईस इथे एक नवीन मर्सी मिनिस्ट्री अनाथ गृह उघडण्यास तुम्ही आम्हाला मदत केली आहे, जिथे मुलींना प्रतीक्षा यादीत बाहेर पडून अत्यंतिक असलेली गरज मिळवून देता येते. अमेरिकेतल्या आतील शहरी भागात जिथे व्यसन आणि हिंसेपाई कित्येक आयुष्यांचा नाश होतोय, अशा ठिकाणी तुम्ही अशा माणसांना आशा मिळवून देताय जे अत्यंतिक निराश मनस्थितीच्या निरंतर चक्रात सापडली आहेत. आमचं बाह्य सेवा कार्य बेघरांना अन्न, घोंगड्या आणि कपडा लत्ता या स्वरूपात मदत करतं. पथबाह्य सेवेद्वारे लहान मुलांना आशा आणि वेश्या व्यवसायात सापडलेल्या स्त्रियांना ख्रिस्ताचं प्रेम. जगभरच्या 2/3 अधिकांना टीव्ही आणि रेडिओ मिनिस्ट्रीची सेवा उपलब्ध आहे. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा हा टीव्ही कार्यक्रम वेगवेगळ्या 27 भाषांत अनुवादित झालेला आहे आणि दशलक्षावधी पुस्तकं 50+ भाषांमध्ये. हालेलुया. जॉयस मायर सेवाकार्याने मध्य पूर्व देशातल्या लोकांवर प्रचंड परिणाम साधलाय, जिथे आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा हा कार्यक्रम 24 तास ख्रिस्ती कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिनीवर अरेबिक आणि फारसी भाषेत प्रक्षेपित केला जातो. प्रत्येक महिन्याला 1000 स्त्री पुरुष आम्हाला सांगतात या कार्यक्रमाने त्यांना मुक्तीकडे आणि धार्मिक बंधना बाहेर कसं नेलेलं आहे. जॉयस मायर सेवाकार्य हे जागतिक सेवाकार्य आहे. तुम्ही एक भागीदार असाल तर ते तुमचंही सेवाकार्य आहे ही अशी वस्तुस्थिती आहे जिचा आम्ही गंभीरपणे विचार करतो. मी सतत प्रवास करतो, खूप वर्ष करतोय. एक भागीदार म्हणून तुमच्या गुंतवणुकीचं संरक्षण करण्याच्या हेतूने तुम्ही आम्हाला दिल्यावर आम्ही खात्री करून घेतो या मुलांना अन्न दिलं जात आहे, खात्री करून घेतो की घरं बांधलीच जात आहेत आणि असं करण्याची गंभीर जबाबदारी आम्हावरती आहे. तुम्ही हे जाणून घ्यावं माझी इच्छा आहे की भागीदार या नात्यानं तुमच्या पैशांचा सदुपयोग केला जातोय. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातलं आमच्या समोर असलेलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे येशू ख्रिस्तातल्या नव्या जीवनाविषयी ज्यांना ऐकायचंय त्यांच्या मनात चालत असलेलं युद्ध हे खऱ्या युद्धापेक्षा अधिक भयावह असतं. जगातल्या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांपर्यंत जॉयस मायर सेवाकार्य पोहोचलंय. आमची नोकर मंडळी, भागीदार आणि अशा माणसांची भेट होणं जे आम्हाला सहाय्य करतात आणि असाध्य गोष्टी साध्य करू शकणारे असे संघ जे आम्हाला देवाने दिले आहेत त्यांची भेट होणं म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरणंच आहे. ही देवाची कृपा आहे. आम्हा सर्वांनाच आणि माझ्या संपूर्ण परिवारालाच भागीदार खूप महत्त्वाचे वाटतात, कारण त्यांच्या विना आम्ही जगाशी संपर्क नाही साधू शकत. त्यामुळे त्यांना गृहित धरणं हे माझ्या मनाला शिवणारही नाही. आमच्याशी भागीदारी करण्यासाठी देवाने जर माणसांच्या मनाला स्पर्श केला नसता तर आम्ही इथे दिसलो नसतो, कारण आमचे भागीदार म्हणजेच खरं तर जॉयस मायर सेवाकार्य.
सध्या तुम्ही जर जॉयस मायर सेवा कार्याचे भागीदार नसाल तर कृपया आमच्यात सामील होण्याचा विचार करा. अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांची काळजी घ्यायला हवी आहे, भुकेली पोट आहेत भरण्यासाठी आणि अंतःकरण ज्यांची दुरुस्ती केली पाहिजे. एकत्रितरित्या आपण जग बदलतोय. एका मागोमाग एक. धन्यवाद धन्यवाद. मनापासून खूप खूप धन्यवाद. खरंच खूप धन्यवाद. जगभरच्या लोकांच्या जीवनावर देव त्याच्या वचनाद्वारे कसा परिणाम साधतोय हे पाहणं खरंच अद्भुत असतं. हा संपूर्ण आठवडा सुवार्तेविषयीच्या चर्चेसाठीच राखून ठेवलाय, कारण सुवार्ता कार्याची आवडच नसणं या गोष्टीने मी खूपच काळजीत पडले. अशी बरीचशी चर्च आहेत ज्यांच्याकडे सुवार्ता कार्यासाठी बजेटही नसतं, त्यांच्या स्वतःच्या शहरातही ते पोहोचत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या चर्चच्या प्रगतीचाच ते विचार करतात आणि बायबल आपल्याला कधीही सांगत नाही आपण स्वतःपर्यंतच पोहोचावं. ते सांगतं दुसऱ्यांपर्यंत पोहोचा. सगळी मंडळी जर तेच करत असतील जे त्यांनी करायला हवं, तरच खरं तर मंडळींची प्रगती होईल. आपण जर गरजा पूर्ण करू, दुःखी माणसांना मदत करत असू, तर प्रगती होणार. नुसतंच बसून राहून प्रगती होणार नाही. आयुष्य वाचवायला आपण मदत केली पाहिजे. एक प्रमुख गोष्ट जी आज आमच्या प्रेक्षकांच्या मनावर मला बिंबवायची आहे की आमच्या सुवार्ता कार्याच्या व्हिडिओसारखं तुम्ही काही पाहाल किंवा जेव्हा आपल्यावर सुनामीचं संकट आलं जे सगळीकडच्या बातमीपत्रात दाखवत होते, किंवा इथे आपल्या स्वतःच्या देशात हरिकेनचं वादळ आलं जे सगळीकडच्या बातमीपत्रात दाखवलं गेलं, अशा गोष्टी खरंच घडत असतात. जरी त्या आता कुठेही प्रकाश झोतात नसल्या तरी त्या गोष्टीचे विध्वंसक परिणाम हे अजूनही दिसतातच आहेत. स्कॉट मी जाणते तुम्ही आयुष्यभर एक धर्मप्रचारक होऊन राहण्यासाठी आयुष्य झोकून दिलंय. जगाशी संपर्क साधण्यासाठी काय करायला हवं? चर्च त्यांचं काम करतायत की नाही बघा. मत्ताय आपल्याला सांगतं म्हणूनच तुझा आणि अगदी बरोबर आहे ते वाटतंय तरी सोपं. आणि त्याची त्याची सत्यता म्हणजे आपण जर स्वेच्छेने जाण्यास तयार असू तर आपली उपस्थिती जगात परिणाम घडवून आणते. सुनामीच्या वेळी आम्हाला तिथे पर्याप्त गरजा का पूर्ण करता आल्या होत्या माहिती का तुम्हाला? आम्हाला त्यांच्या सान्निध्यात राहता आलं होतं आणि केवळ तेवढंच कारण नव्हतं. आम्ही त्यांना अन्न, आर्थिक मदत, सुंदर घरंही दिली होती, ती आता बांधूनही झालीत. याचं कारण होतं आम्ही घडवून आणलेली परिस्थिती, उपस्थिती, नियमितपणे त्यांच्या समवेत प्रार्थना करण्याची क्षमता, त्यांचे हातात घेऊन त्यांना मदत करणं, दिवसेंदिवस त्या तात्पुरत्या प्रेतगृहात जाणं, त्या सगळ्या मृतदेहांकडे पाहणं, हे सगळं कसं वाटत होतं ते मी नाही सांगू शकणार, पण त्यांना ते जग वाटत होतं आणि माझ्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा म्हणतो जाणं महत्वाचं आहे तेव्हा शारीरिक दृष्ट्या जा असं नाही, तर प्रार्थना करण्याद्वारे जा, भागीदारीद्वारे जा, दान देण्याद्वारे जा, सुवार्ता कार्याचा एखादा छोटासा दौरा करा. या महान कामगिरीत प्रत्येकाने सहभागी व्हावं. आपण जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांविना करूच शकलो नसतो. ते आपल्याला विशेष अधिकार देत असतात, जाऊन ते स्वतः करण्यासाठी नुकतंच आपण ते पाहिलंय. तुम्ही मगाशी सांगत होतात की चर्चला किंवा एखाद्या ख्रिस्ती कार्याला देण्यात आलेल्या प्रत्येक डॉलरचा किती भाग किंवा प्रत्यक्ष सुवार्ता कार्यासाठी त्याचा किती भाग दिला जातो ते पुन्हा एकदा सांगता का? हो, कुठल्याही प्रकारच्या खऱ्या चर्च स्थापनेच्या पुढाकारासाठी काही पैशातला थोडा भाग प्रत्यक्षपणे सेवा कार्य क्षेत्रात दिला जातो. कुठल्याही देणगीच्या अर्ध्या भागात, म्हणजे आलेल्या प्रत्येक डॉलरचा अर्धा सेंट हा सुवार्ता कार्यासाठी जात असतो, बरोबर? आणि तीच तर मुख्य गोष्ट आहे जी येशूने आपल्याला करायला सांगितली होती. मला सांग डेव्हिड, तुझ्या जगभरच्या प्रवासात बहुतांश समाजाची परिस्थिती कशी आहे? मला वाटतं की एकाच शब्दात सांगायचं झाल्यास जगात आजवर कुठेही कधी नव्हता एवढा प्रचंड प्रमाणात हल्ली स्वार्थीपणा आहे. तो जगात सर्वत्र आहे. तुम्हाला तर संस्कृती अशा दृष्टीस पडायला लागल्यात ज्यांना अशा गोष्टींच्या जवळी जायची मोकळीक मिळायला लागलेली आहे. आणि मग आता टी व्ही संस्कृती, मॉल संस्कृती, अशाने तो स्वार्थीपणा वाढतच चाललेला आहे असं मला वाटतं सारखं. आणि म्हणजे जितकं अधिक उपलब्ध असतं तितकं ते आपल्याला हवंच असतं, बरोबर? हो, म्हणूनच
मला वाटतं की देवाने मात्र दोन गोष्टी दिल्या होत्या, त्या म्हणजे खरोखरीच अत्यंत चांगल्या अशा आहेत दोन विधानं. अलीकडेच मी या पुस्तकाचं वाचन केलं आहे. लेखक त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलांना उत्तेजन देत होता की त्यांनी एक कृतज्ञतेची रोजनिशी बाळगावी. प्रत्येक रात्री झोपण्यास जाण्यापूर्वी त्या दिवशी ज्या गोष्टींसाठी ते कृतज्ञ होते, एवढ्या वर्षात त्यांच्या लक्षात आलं आहे की कृतीने त्यांचं स्वरूप अशा माणसांमध्ये बदललं आहे जे मनातल्या मनात केंद्रित नसून ज्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे बाह्य रूपाने. ही वस्तुस्थिती ते स्वीकारतात की त्यांना जे काही प्राप्त झालं आहे त्यासाठी ते कृतज्ञ असतात, आणि म्हणूनच ते कायम आसपास हे जाणून घेण्याच्या शोधात असतात की दुसऱ्यासाठी आपण काय करू शकतो. आणि हे खूप महत्वाचं आहे असं मला सारखं वाटतं. जगभर पसरलेल्या स्वार्थीपणाविषयी तू बोलत होतास, आता हे ऐक. मत्तयचा 24वा अध्याय बायबलमधला असा अध्याय जो युगाच्या समाप्तीच्या वेगवेगळ्या चिन्हांविषयी सांगतोय. त्यात भूकंप, दुष्काळ आणि अशा गोष्टींविषयी सांगितलंय जिकडे आपण बघायला हवं. 12वं वचन सांगतं, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. वाढणारी दुष्टाई, अनाचार आणि अनैतिकता, माणसाच्या महान देहाची प्रीती म्हणजेच मंडळी होय. मुख्य गोष्ट जी आपण करायला हवी ती म्हणजे माणसांना मदत करणं. आमच्या प्रेक्षकांना आज मला मनापासून असं विचारायचंय की तुम्ही कोणाला मदत करताय का? एखाद्याचं जीवन अधिक सुखावह करण्यासाठी तुम्ही काय करताय? आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय. आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत माझा मुलगा उपस्थित आहे, हे माझं भाग्य आहे, ज्याचं नाव आहे डेव्हिड मायर. तो आमच्या जागतिक सुवार्ता कार्याचा सीईओ सुद्धा आहे. आणि शिवाय आमच्यासोबत उपस्थित आहेत स्कॉट नॉर्लिंग, आमच्या आशिया सुवार्ता कार्याचे संचालक. मंडळी, पुन्हा एकदा स्वागत. बरं वाटलं डेव्हिड. एका कुटुंबाची तू आम्हाला गोष्ट सांगत होतास, ज्याने एका योजनेला सुरुवात केली की रोज रात्री त्याच्या मुलांना अशा गोष्टी लिहून काढायला लावायच्या ज्यासाठी ते कृतज्ञ होते, आणि स्वार्थीपणाशी लढण्याचीच जणू आशा करणं, जो हल्ली समाजात खूपच प्रचलित झालाय, त्याविषयी आणखी काही सांगायचं होतं का तुला? हो, त्यात पुढे सांगितलं की तो कसं पाहायचा की त्याची मुलं दाता झाली होती आणि त्याची मुलं चांगली वचनं म्हणायची आणि त्याची मुलं अशा गोष्टी करायची ज्या आपल्या मुलांनी करताना आपण सर्वांना पाहायचं असतं. पण तो मनापासून त्याचा संबंध त्याच वस्तुस्थितीशी जोडत होता की रोज रात्री ते हे म्हणण्यासाठी ते क्षण घ्यायचे की ठीक आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात वाईट दिवस ठरला ही असेल तरी इथे 3-4 गोष्टी नक्कीच असल्या पाहिजेत ज्यासाठी मी कृतज्ञ आहे. याच पुस्तकातल्या सगळ्या लोकांविषयी सांगितलं ज्यांचा कटुता, संताप, अक्षमाशीलता संबंध आलेला असतो त्यांच्यापाशी जे काही असतं ते तर कृतज्ञ राहिले असते तर खूप बरं झालं असतं. 2006 जानेवारीत आमच्या सुवार्ता कार्याच्या दौऱ्यावर आम्ही भारतात गेलो असताना माझ्या अवतीभवती बसलेल्या त्या लहान मुलांसोबत जेव्हा त्या छोट्याशा झोपडीतल्या मातीच्या जमिनीवर मी बसले होते तेव्हा मी त्यांचं जेवण पाहिलं आणि ते म्हणायचे की प्रभूची स्तुती असो आई, प्रभूची स्तुती असो आई. आणि माझ्या मनात आलं की या अशा वस्तीतल्या एखाद्या मुलाला शिक्षण आणि जेवण देण्यासाठी दर महिना फक्त $5 प्रति महिना $5 बघा, कुणाला ते जमणार नाही. त्यापेक्षाही अधिक देणं जमेल कदाचित आपल्याला. तात्पुरत्या उभारलेल्या छोट्याशा पडवीतल्या लोकांचा उत्साह तुम्ही पाहिला होता जे तिथे त्यांची सेवा करत होते, लहान मुलांवर भागीदारीत प्रेम करत होते. एक सांगू का, त्या पैशांमधून ते फक्त काय त्या मुलांची काळजीच घेणार नाही तर त्यांना शिक्षणही देतील, त्यांना अधिकार देतील, जेणेकरून त्यांना गरिबीतून बाहेर पडायचा मार्ग सापडेल, अशा वेळी प्रगती करायला जी अधिक महत्त्वाची असेल. म्हणून ज्याच्या वेळी एखादा भागीदार दान देत असतो त्यावेळी नात्याची उभारणी होत असते, एखाद्या लहान मुलाला त्याच्या जीवनातल्या विघ्नांवर मात करण्यास मदत होते. एक सांगू, एक प्रेक्षक या नात्याने एक गोष्ट तुम्ही आज करावी असं मला वाटतंय. तुम्ही सध्या जे काही दान देताय त्याशिवाय जागतिक सुवार्ता कार्यासाठी एक वचनबद्धता करण्याबाबत प्रार्थना करण्याची मी तुम्हाला विनंती करतीये. फक्त विचार करू नका, खरंच तिचं बरोबर मी काही करायला हवं. एक सांगू, काहीतरी करावं असा विचार माझा चालूच आहे, तर वचनबद्ध व्हा. मी तुम्हाला आव्हान करते आगामी वर्षात सुवार्ता कार्यासाठी $100 किंवा $500 देण्यासाठी तुम्ही काही जण अगदी सहज वचनबद्ध होऊ शकता. तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता.
पण काहीतरी करा, कारण बायबल सांगतं सर्व जगाचा. मी लोकांना नेहमी सांगते की या बाबतीत मीच आहे ती जाणारी व्यक्ती, पण व्यक्तीचं जाणं हे खर्चिक असतं आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आम्ही मुलांना पोषण देऊ पाहतोय. जगात दर दिवशी 1 दशलक्ष मुलामुलींचं पोषण करता यावं हे आमचं उद्दिष्ट आहे. दर दिवशी 1 दशलक्षांना मला जेवण द्यायचं आहे. एखादं लहान मूल भुकेलं असणं हे मला सहन होत नाही. सध्या आम्ही भरपूर वैद्यकीय मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि तोच महान मार्ग आहे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीसह लोकांपर्यंत पोहोचण्याचा. संपूर्ण जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ती एक महान कामगिरी आहे. आणि एक सांगू का, यामुळे तुम्ही आशीर्वादित होता. तुम्हाला मिळतो आनंद, तुम्हाला मिळते शांती, तुम्हाला मिळतं या जाणीवेचं समाधान की आज तुम्ही केवळ स्वतःसाठी जगला नाही तर दुसऱ्यांपर्यंतही तुम्ही पोहोचला होतात. तुम्हा सगळ्यांवर माझं प्रेम आहे. मी तुमच्या आभारी आहे तुमच्या मदतीसाठी, तुमच्या प्रार्थनांसाठी. आम्हाला तुम्ही महत्त्वाचे वाटता. कार्यक्रम पाहत रहा आणि अधिक माहिती मिळवा.